नमस्कार मित्रांनो, मी भागसेन झांजे, शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योजक बनवायचं ध्येय बाळगलेला माणूस। आज मी संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या उद्योगांना भेटी देत असतो। आज आपण अशाच एका बीड जिल्ह्यातील बीड शहरामध्ये बीड शहराच्या वैभवात भर घालणारं संत वामनभाऊ लाकडी तेलघाणा उद्योग, हा उद्योग या ठिकाणी शुभारंभ होत आहे। ऋषिकेश थिटे नावाच्या या तरुणानं अगदी उच्च शिक्षण करत असताना हा व्यवसाय त्या ठिकाणी सुरू केलेला आहे। आपण नक्कीच हा लाकडी तेलघाणा उद्योग आपण पाहू। महाराष्ट्रभर वेगवेगळ्या व्यावसायिकांना भेटी देणं, वेगवेगळ्या तरुणांना व्यवसायाचं मार्गदर्शन करणं, अशाच पद्धतीचं लाकडी तेलघाणा उद्योग या ठिकाणी तरुणांनी या सुरू केलेला आहे। आपण पाहू शकता अगदी एक प्रॅक्टिकल डेमो, या ठिकाणी मशीन्स फिट करणं हे पूर्ण काम झालेलं आहे। अगदी देवबाप्पाचं पूजन या ठिकाणी सुरू आहे आणि अगदी स्टॉक मटेरियल संपूर्ण या ठिकाणी आपण पाहू शकता। अगदी एक गाळ्यामध्ये दोन मशीन फिट करून हा लाकडी तेलघाणा उद्योग त्या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि बाजूच्या त्या ठिकाणी साईडला ऑफिस या तरुणानं सुरू केलेलं आहे। आपण नक्कीच त्याच्याशी संवाद साधू आणि त्याला साऱ्या शुभेच्छा देऊ। ऋषिकेश, मला सांग की तुझा परिचय करून दे। मी रितेश राजेंद्र थिटे, हो, राहणार नांदेवली तालुका सुरू बीड जिल्ह्यात राहतो। हा, माझे वडील शेतकरी करतात, शेती करतात। हा, शेतीत काय पिकतं? बरं, शेतीत काय सरकी पिकते। सरकी पिकते का? मला सांग, तुझं एवढं शिक्षण झालं, हा, तरी शिक्षण पूर्ण करून तुला या तेल उद्योगात यावं असं कसं कशामुळं वाटलं? कारण तेल ही लोकांची गरज आहे आजकाल खाण्यासाठी। तेल खाण्याची गरज, तेलाची गरज लोकांना पडणारच आहे कधी पण। तेल खाणारच आहेत लोक, जरी बरोबर आहे। एक टाइम लोक गाडी बंद करते पण खाण्याचं बंद करणार नाही ना, नाही का? त्याच्यासाठी आपण तेल विकणार आहे, त्याच्यासाठी मी तेलाचा उद्योग चालू केलेला आहे। तेलाचा उद्योग सुरू केला। तर मला सांग की आतापर्यंत तुला ही तेल उद्योगाबद्दल माहिती कुठून घेतली, कशी माहिती तू एकत्र केली? माहिती म्हणजे आम्ही असंच तेल घाण्याला, दोनचं तेल घाण्याला भेट दिले, तिथं पाहिलं, आम्हाला थोडं व्यवस्थित वाटलं। तेलघाणे वगैरे आणि लोखंडाचे वगैरे जे तेलघाणे असतात त्याच्यावर काय एवढं म्हणजे लोक खात नाहीत ना ते, त्याच्यामुळे आम्ही लाकडी तेलघाण्याकडे जास्त हे केलं। हा, म्हणजे आता ह्या मागच्या संकटापासून ऑर्गॅनिक खाणं, चांगलं खाणं, पौष्टिक खाणं, स्वच्छ खाणं यावरती लोकांचा अकल वाढलेला आहे आणि बऱ्यातून या व्यवसायाला भरभराटी आलेली आहे। नक्कीच आता तू अतिशय या छान व्यवसायात सुरुवात केलेली आहे। तुला सर्व प्रेक्षकांच्या वतीने तर खूप साऱ्या शुभेच्छा देतोच, परंतु मला सांग की तुला यामध्ये शेतकऱ्यालाही खूप मोठा फायदा आहे की आपला कच्चा माल तुम्ही या लाकडी तेलघाण्याला देऊ शकता। यामध्ये मग तुमचा शेंगदाणा असेल, तुमचं सूर्यफूल असेल, तुमची हवरी असेल, मगज असेल किंवा तीळ असेल, आणखीन काय काय, करडी पण जे काही शेतकऱ्याला म्हणजे आणखीन नारळ, खोबरं ह्या सर्व गोष्टी आपण या तेलघाण्याला देऊ शकतात। म्हणजे कच्चा माल त्या ठिकाणी विकण्यासाठी इथंच मार्केट तयार होतंय शेतकऱ्यांसाठी, ही खूप कौतुकाची बाब आहे। तर मला सांग आता तुझ्याकडे कोणते कोणते तेल त्या ठिकाणी ग्राहकाला मिळतील? करडी, शेंगदाणा, तीळ, खोबरं, आणखीन सोयाबीनचं नसते, एवढं सोयाबीन नसते। पहा मित्रांनो, अगदी आपल्या परिसरामध्ये आपल्या शेतात जे सुरू होत आहे तेच त्या ठिकाणी त्याचाच प्रक्रिया करून आजपर्यंत गेल्या कित्येक वर्ष आम्ही फक्त बाहेरून खाल्ले, पॅकिंग खाल्ले, वेगवेगळ्या ब्रँडने खाल्ले, परंतु खरे कमवते आम्ही, खरे मेहनत घेणारे आम्ही, परंतु आम्ही कधी प्रक्रिया उद्योगावर केली नाही। आज आपण पाहू शकता अगदी आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांचे प्रशस्त, आजपर्यंत आम्ही फक्त घाम गाळला, कष्ट केलं, मेहनत केली, अगदी शेतात मातीत जाऊन म्हणजे मातीत काम करून मातीत जायची वेळ आमच्यावर आली, परंतु आम्ही कधी असे चांगले ऑफिसेस तयार केले नाही। परंतु या तरुणानं एक शेतकऱ्याचा मुलगा असून सुद्धा स्वतःचं प्रशस्त त्या ठिकाणी ऑफिस तयार केलेलं आहे, स्वतःचा त्या ठिकाणी उद्योग सुरू केलेला आहे। संत वामनभाऊ लाकडी तेलघाणा उद्योग, तेल बिया घेऊन या व शुद्ध तेल घेऊन जा या टॅगलाईन खाली हा उद्योग सुरू केलेला आहे। घरपोच सेवासुद्धा त्या ठिकाणी त्या तरुणानं सुरू केलेली आहे। शेंगदाणा तेल, करडी तेल, तीळ तेल, खोबरे तेल, बदाम तेल, मोहरी तेल असे वेगवेगळे तेलं त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि बऱ्यातून या तरुणानं हे असं प्रशस्त ऑफिस करून या ठिकाणी आपल्याला की आरोग्यवर्धक नैसर्गिक तेल खाल्ल्यामुळं काय फायदे होतील, काय तोटे होतील ते त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो। यामध्ये लाकडी घाण्याचे 100% शुद्ध तेल आरोग्यासाठी वरदान आहे असं त्या तरुणाचं म्हणणं आहे। लाकडी घाण्यावरील तेलाचे फायदे, 100% शुद्ध व आरोग्यदायी, आरोग्यासाठी लाभदायी असणारे तेल, कोणत्याही रसायनाचा वापर नाही, नैसर्गिकरित्या तयार केलेले तेल, 0 कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाची व शरीराची कार्यक्षमता वाढवणे, आपल्याला शरीराला आवश्यक असलेले फॅक्टरी ऍसिड्स इत्यादी जीवनसत्वे
आणि खनिजे या तेलामध्ये असतात. हे तेल 32 ते 35 डिग्री तापमानामध्ये सुरू त्या ठिकाणी तयार होते. हृदयरोग, कर्करोग, मधुमेह, गुडघेदुखी, मूत्राशय, किंडचे किडनीचे रोग, पक्षघात, मेंदूचे विकार यामध्ये हे तेल गुणकारी ठरते. तेलाचा नैसर्गिक रंग, चव, सुगंध कायम राहतो. त्वचा व सौंदर्यासाठी लाभदायक. रिफाईन तेल का खाऊ नये असंही त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. रिफाईन तेल 200 ते 300 डिग्रीला उकळले जाते, त्यामुळे तेलामध्ये असणारे नैसर्गिक घटक आणि तेलामध्ये गुड कोलेस्ट्रॉल नष्ट होऊन जातात. रिफायनरी तेल तयार करताना शुद्ध चव, रंग आणि टिकाऊपणासाठी तेलामध्ये विविध केमिकल मिसळले जातात. तेल तयार होताना सेव्हेंट, ॲक्सरंट, न्यूट्रलायझेशन, ब्लिचिंग अशा विविध प्रक्रियेमध्ये हेमेझोन, रेझेन्स, क्रॉस्टिक सोडा, सायट्रिक ॲसिड, फॉस्ट्रिक ॲसिड, इलेक्ट्रिक कार्बन असे विविध केमिकल मिसळले जातात. या तरुणानं सुरू केलेला हा त्या ठिकाणी व्यवसाय आहे. आपण सर्व त्या ठिकाणी कमेंट करू शकतात. तर हे असं प्रशस्त या तरुणानं सुरू केलेलं स्वतःचा उद्योग, स्वतःचं ऑफिस, नक्कीच आपण कौतुकाची थाप त्याच्या पाठीशी देऊ आणि ग्राहकांना एक आव्हान करू की जास्तीत जास्त ग्राहकांनी, आमच्या तरुण मुलांनी, शेतकऱ्याच्या मुलांनी, छोटेखानी गाव खेड्यामध्ये हे व्यवसाय सुरू केलेले आहेत, त्या व्यवसायाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. त्यांचे हात त्या ठिकाणी बळकट करा, त्यांच्याकडून खरेदी करा, त्यांच्या पाठीशी कौतुकाची थाप द्या. हे जर आपण केलं तर आपण मार्केट तयार करू, आपली बाजारपेठ तयार करू, आपल्या फॅक्टऱ्या तयार करू, आपले मुलं उद्योजक तयार करू, एवढा मी तुम्हाला विश्वास देतो. मला सांग की तू असंख्य महाराष्ट्रातील तरुणांना उद्योगधंद्यात येण्याबद्दल तुझा अनुभव किंवा काय संदेश देशील? जर नोकरीच्या मागे लागाल तर नोकरी लागते 30 वय 28 वय, तोपर्यंत आपल्या शिक्षणाला भरपूर खर्च होतो. त्यावेळेस जर आपण जर 18, 19, 20, 21 पर्यंत जरी आपण व्यवसाय चालू केला तर ते पैसे आपण डबल करू शकतो त्याच्यात. बरोबर. जर आपण 18, 19 लाख रुपये जर नुसते शिक्षणाला घातले तर नंतर ते कधी डबल परत आपल्याला जर नोकरी लागायची म्हणजे पैसे भरावे लागतात. बरोबर. त्याला 20-1 लाख रुपये भरायचे डबल, ते कधी फेडायचे? हे करण्यापेक्षा 23 लाख रुपयात जर एखादा व्यवसाय चालू केला तर. हो, म्हणून व्यवसाय चालू केला. खूप साऱ्या शुभेच्छा तुला की तू एक धाडस करून आगळा वेगळा निर्णय घेतला आणि स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी, या देशासाठी, या राष्ट्रासाठी, या बीड जिल्ह्यासाठी किंवा येथील ग्रामस्थांसाठी, ग्राहकांसाठी चांगलं शुद्ध तेल नेण्याचं धाडस तू करतोय. तुला या व्यवसायासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्याही प्रेक्षकांच्या वतीनं कमेंटच्या माध्यमातून शुभेच्छा द्या. एवढंच सांगतो, थांबतो. धन्यवाद.